नमस्कार, मी वर्षा मेहता। केव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। रायगडातील विश्वासार्ह व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। रायगड जिल्ह्यासह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून या 4 दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या 4 दिवसांच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व जिल्ह्यांच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत। कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचे डोस संपल्याने मंगळवार दिनांक 8 जून रोजी अलिबाग नगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांसह जिल्ह्यातील बहुतेक लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतेक लसीकरण केंद्रातील डोसांचा साठा संपला आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमार्फत पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव, गडप, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील जमीन संपादित करण्यात येणार आहे। या भूसंपादनाला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून गडप येथील जांबेळा चिबरी येथील जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केलाय। मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेले GST पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले होते। खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे। अमरावती ह्या लोकसभेसाठी SC राखीव मतदारसंघ होता, त्यांना 2 लाख रुपये दंड आणि 6 आठवड्यात सर्व प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले। पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे। या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 1 कर्मचारी बेपत्ता आहे। आग लागली त्यावेळी कंपनीत 37 कर्मचारी होते, अशी माहिती समोर येत आहे। या कर्मचाऱ्यांपैकी 18 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे, पण काहींना मात्र या दुर्घटनेतच आपले प्राण गमवावे लागले। विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेट डेटा प्लॅन रिचार्ज करण्यासाठी 1000 रुपयांची मदत करणार आहे। 1000 रुपयात 6 महिन्यापर्यंत अनलिमिटेड डेटा मिळत असल्याने पहिल्या 6 महिन्यांसाठी 1000 रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अनेक बालकांच्या आयुष्यातून आनंद जणू हिरावून घेतलाय। राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगानं जारी केलेल्या रिपोर्टमधील आकडेवारीनुसार जवळपास 3621 बालक अनाथ झाली आहेत, तर 26176 मुलांच्या डोक्यावरून आई वडिलांचं छत्र हरपलंय। गेल्या वर्षीच्या 1 एप्रिल ते ह्या वर्षीच्या मे महिन्यापर्यंतची ही आकडेवारी आहे।